शिक्षकांना माझा नमस्कार. माझे नाव गायत्री शिक्षण युटवाली. मी नेदर सुभाष विद्यालयामध्ये तसा तू शिकत आहे. मी जिल्हा परभणी तालुका मानव येथे राहते. माझ्या विषयाचे नाव आहे वृक्ष मानवाचे जीवलग्न. जे वृक्ष लावी ती सर्व काळ तयावरी छत्रांचे छळा जे ईश्वरी अर्पिती काळ नाना विध निर्मळ. संत नामदेवांनी वृक्षरोपणाचे महत्त्व सांगते वरील उद्गार काढले आहेत. वृक्षांची माहिती आपल्या भारतात प्राचीन काळापासून गायली गेली. तुकाराम महाराजांना तर वृक्ष हे आपले सदस्यच वाटत असे. वृक्ष हे आधुनिक विज्ञान युगातही आपले जीवलग मित्र आहेत. विज्ञानामुळे माणसाने खूप प्रगती केली पण या विकासासाठी माणसाने अविचाराने जंगलतोड केली. आपण आपल्या वृक्षमित्रांचा घात केल्याने स्वतःवरच प्रदूषणाचे दुष्काळाचे संकट ओढावून घेत आहोत याचा माणसाला विसर पडला आहे. वृक्ष ही निसर्गाची फुफ्फुसे आहेत. हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व हवेत प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हवेत सोडून हवा शुद्ध करतात. त्यामुळे माणसाचे जीवन सुखद व सुखी झाले आहेत. वृक्ष आपल्याला सहस्त्र हाताने मदत करतो. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करतोच. त्याशिवाय पूजाविधीसाठी नानाविध साहित्य देऊन आपल्याला सुखवतात. आज वनस्पतींपासून बनवलेल्या औषधांनी माणसाने असाध्य आजारांवर मात केली. स्वतः जुळून हे वृक्ष इतरांचे उपयुक्त पडतात. त्यांचे प्रत्येक अवयव माणूस पक्षी प्राणी यांना उपयुक्त आहे. वृक्षाजवळ भेदभाव नसतो. वृक्ष सगळ्यांना समान वागणूक देतात. वृक्ष अगदी त्याच्या अंगावर घाव घातलेल्या कुल्हाडीचे पातेही तो सहन तो सुगंधित करतो. मानवाच्या एकाएकी जीवनातही वृक्ष साथ संगत देतात. माणूस आपल्या अनेक आठवणी वृक्षांशी जपून ठेवतो. तो त्यांच्याशी हितगुज करतो. वृक्ष हे मानवाचे जीवलग मित्र आहेत. धन्यवाद.